राज्यात बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे, तर काही भागात हलक्या ते जोरदार सरी बरसल्या. दिवसभरातून अनेकदा ढग दाटून येत आहेत, मात्र पावसाचा जोर कमीच आहे. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिलाय. शुक्रवारी राज्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी पडल्या. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर इतर भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातही काही भागात पावसाचा जोर अधिक होता, मात्र कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव झालाय, तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्यात. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोरदार सरी होत आहेत, मात्र सार्वत्रिक पाऊस असा झालेला नाही आहे. जिल्ह्यात ऊनसावलींचा खेळ सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव, खटाव, वाई, मान, फलटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा व कोळगाव मंडळात अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील 12 पेक्षा अधिक मंडळात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिक जिल्ह्यातही काही भागात पावसाने हजेरी लावली होती. खान्देशात काही भागात हलका पाऊस होतोय, तर काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालाय. नांदेड, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक मंडळात जोरदार पाऊस झालाय, तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडल्यात. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झालाय. पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात काही भागांमध्ये मध्यम पाऊस झालाय. काही मंडळात जोरदार पावसाची नोंद झाली आहे, मात्र अनेक भागांमध्ये शुक्रवारी ऊन पडलं होतं. हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात, तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.